हॅलो एव्हरीबडी जसं मी सांगितलं होतं तसं आज आपण इंटरनॅशनल वुमन्स डेच्या निमित्ताने खूप इंटरेस्टिंग लोकांना भेटतो आहोत सगळ्यात पहिल्यांदा मी ओळख करून देते डॉक्टर मेधा फडके ज्या पेन फिजिशियन्स आहेत आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर खरं तर आय एम व्हेरी मच इंटरेस्टेड टू नो की ह्या एकदम वेगळ्या फील्डमधल्या काही काही इंटरेस्टिंग गोष्टी त्या आ, कशा हँडल करतात आणि कसं आपण त्यांच्याकडून सर्व्हिसेस वेगळ्या वेगळ्या घेऊ शकतो आणि मध्ये जसं मी म्हटलं तसं की दरवर्षी आपण वेगळ्या वेगळ्या फील्डमधल्या वुमन अचीवर्सना भेटतो सो आ, मी खूप एक्सायटेड आहे हॅलो डॉक्टर मेधा आणि वेलकम टू पॉट्रिडनच्या वुमन पॉडकास्ट साठी थँक्यू तर मला सगळ्यात पहिले जाणून घ्यायला आवडेल की तुमची बॅकग्राऊंड काय आणि पेन फिजिशियन हे काहीतरी नवीन कळलेलं आहे आम्हाला तर त्याच्याबद्दल तुम्ही जास्त काय सांगाल uh, मी डॉक्टर मेधा फडके मी बेसिकली एमबीबीएस आणि एम डी केलेला आहे आणि पेन मॅनेजमेंट या सुपर स्पेशालिटी ब्रांच मध्ये मी स्पेशलाइज केलेला आहे तर या ब्रांच मध्ये बेसिकली आपण जी दीर्घकालीन किंवा क्रॉनिक पेन्स असतात ना म्हणजे तीन ते सहा महिन्यापेक्षा जास्ती जी पेन्स टिकतात तर त्याला आपण ट्रीट करतो मग ती पेन्स कुठल्याही कारणाने का असेनात म्हणजे हेड टू टो कुठलीही पेन जरी असतील म्हणजे उदाहरणार्थ मायग्रेन असेल किंवा मान दुखी आहे खांदे दुखी आहे पाठदुखी आहे गुडघे दुखी आहे किंवा अगदी असे जे दुर्धर आजार असतात ना जसं की कॅन्सर किंवा काही सिव्हिअर आर्थायटिस वगैरे असतो तर त्याच्यामध्ये जे क्रॉनिक पेन्स होतात ते सगळे पेन्स आपण याच्यामध्ये ट्रीट करतो अच्छा पण मग हे पेन नॉट नेसेसरी दीर्घकालीन असतील तर त्याच्यासाठी तुम्ही आ... कुठल्या कॅटेगरी मधली ही ट्रीटमेंट अलोपॅथिक ट्रीटमेंट आहे आणि याच्यामध्ये आपण मेडिसिन्सनी ट्रीट करतो आणि काही ऍडव्हान्स ट्रीटमेंट मोडॅलिटीज आहेत त्याने ट्रीटमेंट करतो पण मोस्टली ह्या सगळ्या नॉन सर्जिकल ट्रीटमेंट्स आहेत म्हणजे सर्जरी सोडून आपण काय काय करू शकतो ह्या uh, सगळ्या ट्रीटमेंट्स आपण होलिस्टिकली ह्याच्यामध्ये वापरतो अच्छा आणि um... मला असं वाटतं की ही खूप निश फील्ड आहे म्हणजे नवीन नवीन आता चालू झालेली आहे का हे पेन मॅनेजमेंट ही कॅटेगरी खूप जुनी आहे म्हणजे कारण मी आत्ता इतक्यात ऐकलेलं आहे त्याच्याबद्दल तर ही नवीन फॅकल्टी किंवा नवीन हे चालू झालेली आहे का पद्धत तसं तर ना ह्याची सुरुवात भारतामध्ये चाळीस एक वर्षांपूर्वी झाली पण अजून ही ब्रांच भारतामध्ये रुजते आहे असं म्हणता बहुतांश लोकांना ह्या ब्रांच विषयी माहिती नाहीये सो so, मलाही खूप आनंद झाला जेव्हा तुम्ही मला ह्या विषयावरती बोलायला बोलावलं कारण मला ह्या ब्रांच विषयी बोलायला आणि याच्यात काम करायला खूप आवडतं सो so, तू जसं आता म्हणालीस की ही नवीन फील्ड आहे चाळीस एक वर्ष झालेली आहे तर मग त्या अनुषंगाने ह्या मधली किंवा इन जनरल तू जे वर्किंग वुमन आहेस त्याच्याबद्दल कोण तुझ्या इन्स्पिरेशन म्हणजे व्हॉट डू यू सी ऍज अ इन्स्पिरेशनल वुमन इन युअर लाईफ माझ्या लाईफमध्ये तर माझ्या लहानपणीपासून ज्या ज्या महिला होत्या म्हणजे माझी आई आणि माझी आईची आई तर ह्या दोघींनी मला हार्डवर्कचं महत्व शिकवलं की पहिल्यापासून त्यांनी जे फॅमिलीसाठी त्यांनी जे कष्ट घेतले याच्यामधनं द व्हॅल्यू ऑफ हार्डवर्क हे त्यांनी मला खूप शिकवलं आणि अजून एक आजी होती बाबांची आई तर शी रिअली टॉट मी द इम्पॉर्टन्स ऑफ हाऊ टू बी एम्पथेटिक आणि पीपल मॅनेजमेंट की ती अशी होती ना की ती इतकी गोड बोलायची आणि समोरचा जेव्हा काम करायचा तेव्हा त्याला त्याला ऍक्च्युली छान वाटायचं की आपण यांचं काहीतरी काम करतोय सो शी वॉज व्हेरी लव्हिंग आणि मला वाटतं दीज थिंग्स इन्स्पायर्ड मी टू बिकम द पर्सन टुडे आज गोडच असतात आणि दुसरं म्हणजे आता तुझ्या या फील्डमध्ये ऑफकोर्स इट इज मेडिकली मेडिकल रिलेटेड फील्ड पण खूप जास्त तुला वुमन वुमन ऑन ऑन्टरप्रिनरशिपच म्हणू आपण याला पण ॲज अ वुमन म्हणून तुला काही चॅलेंजेस आले का किंवा ते सॉल्व्ह करायला त्याचं ऍडव्हानेज झाला म्हणजे जा उपयोग झाला की तुला त्याच्यात एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागले सो तसं म्हणलं ना तर एज अ वुमन आपल्याला चॅलेंजेस बाहेर जाऊन आपण काम करतो ऍज अन ऑन्टरप्रिन्युअर काम करतो तेव्हा नेहमीच फेस करावे लागतात आणि ते चॅलेंजेस स्टार्ट फ्रॉम आपले विचार करणं आपण गोल जे सेट करतो आपण जो विचार करतो आणि जे प्लॅन बनवतो आपण जसं बिहेव्ह करतो आपला कॉन्फिडन्स या सगळ्यामधनं चॅलेंजेस तर येतातच पण एक सांगू का माझ्या या फील्डमध्ये स्पेसिफिकली क्रॉनिक पेनच्या बिइंग अ वुमन ह्याचा खूप मला फायदा होतो म्हणजे ऍक्च्युली आपण ना बायका खूप इमोशनल असतो आणि याच्यामध्ये इमोशन्स आर अवर सुपर पॉवर या फील्डमध्ये स्पेसिफिकली फॉर एक्झाम्पल आमचे क्रॉनिक पेनचे पेशंट जेव्हा येतात त्यांना काहीतरी खूप दीर्घ काळापासून काही वेदना होत असतात आणि त्याच्यामध्ये खूप फॅक्टर्स असतात की जे आपल्याला पटकन एक अर्ध्या तासामध्ये समजून घ्यायचे असतात की ह्यांना हे पेन का होतंय पण आणि त्या मध्ये ना इतक्या अनसेड गोष्टी पण असतात सांगतात इथे बरंच काही आणि अनसेड बऱ्याच असतात आणि एक फिमेल म्हणून आपण त्या जास्ती छान समजून घेऊ शकतो आणि आपण त्यांना जास्ती छान समजावू शकतो सो आत येणारा पेशंट आत येण्याच्या क्षणापासून बाहेर जाताना थोडासा तरी जास्ती आनंदी असला पाहिजे ह्याकडे आपण जास्ती भर देतो आणि दॅट रिअली हेल्प्स आय <laughs> रिअली एन्जॉय really मेधा तुझ्या आता पेशंट मध्ये महिलांची संख्या एकतर किती असते आणि त्यांचं काही पेन टुवर्ड्स पेन त्यांचा अप्रोच काही वेगळा दिसतो का तुला आमच्या पेशंटमध्ये एक तर अर्ध्याधिक महिला असतातच कारण की फिमेल्सना जास्ती प्रमाणामध्ये क्रॉनिक पेनचे प्रॉब्लेम्स होतात हे एक कारण आहे आणि बिकॉज ऑफ व्हिरियस बायोलॉजिकल फॅक्टर्स सायकोलॉजिकल फॅक्टर्स सोशल फॅक्टर्स आणि एक काय इशू होतो की बायका बरेच काळ अंगावरती काढतात आणि त्या नेहमी फॅमिलीला जास्त इम्पॉर्टन्स देतात हे लहानपणीपासून आपल्या मनावर एवढं बिंबवलेलं असतं की आपले प्रॉब्लेम्स मोठे नाहीयेत आधी फॅमिलीचं बघायचं आधी समोरच्याचं बघायचं त्याच्यामुळे ना बायका खूप क्रॉनिक झाल्याशिवाय बऱ्याचदा आमच्यापर्यंत येत नाहीत आणि मग ते खूप जास्ती होतं तेव्हा येतात मग ते सॉल्व्ह करायलाही बराच वेळ लागतो असे इश्यूज आहेत हेल्थकेअर ही खूप डिस्पॅरिटी आहे आणि बायकांनी थोडस स्वतःच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं पण मग याच्यासाठी आता तू जसं म्हणालीस की दुखी किंवा हे तर बा साधारण सिनियर सिटीजन झाल्यानंतरचे इश्यूज आहेत पण त्याच्यासाठी यंग एज मध्ये किंवा आधीपासून स्पेशली बायकांनी काही काळजी घ्यायला हवी का की ते आ, या सगळ्या गोष्टी थोड्याशा टाळू शकतील हो अगं सांगू का आजकाल तर ना खूप कमी वयापासून पण सगळे प्रॉब्लेम सुरू झालेत म्हणजे कोविड पासून सगळ्यांच्या हातामध्ये काही ना काही लॅपटॉप म्हणा मोबाईल म्हणा डिवाइस आलं अगदी लहान लहान मुलांपासून सगळ्यांकडे एक एक समोर स्क्रीन आहे त्याच्यामुळे डोकेदुखी मानदुखी खांदेदुखी हे तर इतकं कॉमन झालं आणि आजकालची लाईफस्टाईलच अशी झालेली आहे ना म्हणजे आत्ता आतापर्यंतच्या बायका यांचं काय असायचं घरामध्ये काही जर उरलं असेल तर त्या शेवटी जेवणार आणि उरलं सुरलं खाणार किंवा शिळं काय फ्रीज मधलं काढून खाणार सो शिळं खाणं शिळ संपवणं ही संस्कृती आपल्यामध्ये बऱ्यापैकी आहे आणि बायका त्याचे जास्ती असतात आणि आताची पिढी आणि इथून पुढच्या पिढ्यांमध्ये काय आढळतं माहितीये का, का की बाहेरचं खाणं म्हणजे काहीही सेलिब्रेट करायचं असेल तर आपण बाहेर जाऊन सेलिब्रेट करतो किंवा बाहेरून मागवतो हो सो so, हा लाईफस्टाईल चेंज पण घातक आहे सो आपण मधले होत सो so, आपल्याला आपल्याला दोन्हीचा प्रॉब्लेम होतो तर आपण साधारणपणे ह्या दोन्ही गोष्टी अवॉइड करायला पाहिजे ऑन द अदर हँड बायकांनी स्वतःच्या तब्येतीकडे कॉन्शियसली लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे स्वतःच्या स्वतःकडे लक्ष देणे म्हणजे असं नाही की मी ना अ महिन्यातनं एकदा ब्युटी मध्ये आजपासून जायला सुरुवात करणार किंवा मी काहीतरी विमेन्स डे ला काहीतरी स्वतःसाठी एक डिझायनर बॅग खरेदी करणार एवढा पुरतं मर्यादित न ठेवता मी रेग्युलरली काहीतरी व्यायाम करणार मी हेल्दी खाणार मी कॉन्शियसली प्रत्येक स्टेप घेणार असं जर केलं ना तर मला वाटतं विमेन्स डे विमेन्स डे जास्ती मिनिंगफुली आपण सेलिब्रेट करू शकतो आणि मला वाटतं आपण स्वतःची काळजी जर घेतली ना तर आपण असाही अप्रोच ठेवू शकतो की आपण स्वतः जर ठीक असू तर आपण दुसऱ्यांची चांगल्याच तऱ्हेने काळजी घेऊ शकतो अजूनही त्यामुळे तो एक पण करायला हरकत नाही वुमन्स डेच्या निमित्ताने नक्कीच सो so, मेधा आतापर्यंतच्या तुझ्या एक्सपिरियन्स मध्ये तुला काही मेमोरेबल स्टोरी किंवा काही तू शेअर करू शकशील का आम्हाला की ज्याच्यातून आमच्या लिसनर्सना त्याच्याबद्दल जास्त समजून घेण्यात इझी जाईल हो नक्कीच एक बाई होत्या एक पेशंट होत्या ज्यांना गुडघे खूप दुखायचे आणि गुडघ्याला सूज आली होती पण त्यांना ट्रॅव्हलिंगची खूप आवड होती आणि त्यांना नी रिप्लेसमेंट करायला बरेच हेल्थ इश्यूज होते म्हणून त्यांना निरिप्लेसमेंट करता येत नव्हती आता काय करायचा हा एक प्रश्न होता आणि घरी बसून त्यांना एक प्रकारचं डिप्रेशन यायला लागलेलं होतं सो काय करायचं तर याच्यामध्ये ज्या आमच्या ऍडव्हान्स ट्रीटमेंट्स आहेत नी पेनसाठीच्या स्टार्टिंग विथ सम मेडिसिन्स आणि मग रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेशन आणि नीडलिंग अशा वेगवेगळ्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्या सगळ्या ट्रीटमेंटच्या कॉम्बिनेशननी की ज्या विना शस्त्रक्रिया नॉन सर्जिकल सगळ्या ट्रीटमेंट्स आहेत आणि त्या त्यांना करता आल्या आणि त्याच्यानंतर त्या हिमालयाजमध्ये ट्रेकला सुद्धा गेल्या तर त्या खूप खुश होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला खूप छान वाटलं नक्कीच म्हणजे तोच सक्सेस म्हणायचा <laughs> आणि आता ही एक निश फील्ड आहे ते तर आपण आपल्याला कळलंच पण जी मुलं आता विचार करत आहेत स्पेशली कोविड नंतर त्यांना कळलंय की हेल्थ किती इम्पॉर्टंट आहे इमोशन्स आणि हे सगळं त्या त्यावेळेस अड्रेस करणं जसं तू म्हणालीस ते किती इम्पॉर्टंट आहे तर या सगळ्या मुलांना ज्यांना हेल्थ मध्ये काम करायचंय त्यांच्यासाठी तू काय गायडन्स किंवा मेसेज देऊ शकशील की त्यांना ह्याची थोडी माहिती आणि कसं पुढे जाऊ शकतात ते सो हेल्थकेअर मध्ये काम करणारी जी लोक आहेत किंवा जी काम करू इच्छितात आणि रादर सगळ्याच लोकांना मला हा मेसेज द्यायला आवडेल की यू हॅव टू अड्रेस युअर पेन पेन इज युनिव्हर्सल पेन सगळीकडे आहे पेन प्रत्येकाला होतं पेन असणं हे कमीपणाचं लक्षण नाहीये आणि पेन कॅन बी ऑफ बोथ टाईप्स म्हणजे शारीरिक वेदना असू शकतात किंवा मानसिक असू शकतात इमोशनल पेन हे पण पेन आहे आणि त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका यू हॅव टू अड्रेस इट टू बी एबल टू ट्रीट इट सो आज इंटरनॅशनल वुमन्स डेच्या निमित्ताने आपण मेधाची जर्नी जाणून घेतली आणि स्टेट युन फॉर मोर कॉन्व्हर्सेशन मोर स्टोरीज मोर एक्सपिरियन्सेस थँक्यू सो मच थँक्यू मेधा आमच्या पॉट्रीड्यांच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड टू टॉक टू यू मोर मी टू थँक्यू